जनतेच्या हितालाच प्राधान्य देणार हा आमचा अजेंडा आहे, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. गौरवास्पद आहे G20 चं अध्यक्षपद मिळणं, त्याचं नेतृत्व देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांनी करणं ही देखील आमच्यासाठी सगळ्यांसाठी देशवासियांसाठी अभिमानाची बाब आहे. महाराष्ट्रामध्ये देखील मुंबई सकट 4 जिल्ह्यांमध्ये आज 14 बैठका समिट आहेत आणि म्हणून मुंबई आणि महाराष्ट्राचं देखील ब्रँडिंग करण्याची शोकेसिंग करण्याची संधी प्राप्त झालेली आहे. कारण जगभरातून या G20ला लोक येणार आहेत, प्रतिनिधी येणार आहेत आणि म्हणून त्यांच्या स्वागतासाठी देखील मुंबईसह महाराष्ट्राने जय्यत तयारी केलेली आहे आणि खऱ्या अर्थाने हे आपल्यासाठी भूषणावं आहे. महाविकास आघाडी मार्फत मोठा मोर्चा मात्र काढला जातोय, त्या संदर्भात काय सांगाल? कारण आम्ही काम करत राहू, त्यांना टीका करत राहू द्या. आता आम्हाला काम करायचं आहे मुंबईसाठी, या राज्यासाठी, या राज्यातल्या जनतेसाठी. सकारात्मक गेल्या 4-5 महिन्यामध्ये कमी काळात अनेक ऐतिहासिक निर्णय आम्ही घेतले, धाडसी निर्णय घेतले, जनतेच्या हिताचे निर्णय घेतले. हे सरकार जनतेच्या हितालाच प्राधान्य देणार, आमचा दुसरा कुठलाही अजेंडा नाही. आमचा एकच अजेंडा, या राज्याचा सर्वांगीण विकास करणं, सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवणं.